विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहतात विश्व 24 न्यूज। मी आपल्यासोबत सुकेशनी गावंडे। आमदार साहेब जुन्या सारणी गावातील रस्त्याकडे लक्ष घालतील काय? औसा प्रतिनिधी अमर जाधव। औसा तालुक्यातील सारणी गावातील रस्त्यावरून गाड्या तर सोडा, पण पायी चालणे देखील अवघड झाले असून नागरिक, शाळेत जाणारी मुले मुली, वृद्ध स्त्री पुरुषांना जाता येताना खूप हाल सहन करावे लागत आहेत। औसा तालुक्याचे भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार हे गावातील रस्ता दुरुस्तीसाठी काय प्रयत्न करतील का नाही असा सवाल गावातील नागरिक उपस्थित करत आहेत। 1993 भूकंपानंतर सारणी गावाचे पुनर्वसन झाले, परंतु गावातील काही घरे पुनर्वसन झालेल्या घरात राहावयास गेलेच नाहीत। ते आहे त्या जागेवरच आपल्या परीने बांधकाम करून घरे निर्माण करून राहत आहेत। जुन्या सारणीवरून नवीन सारणीला येणारा रोड पूर्णपणे खराब झाला आहे। शाळेला जाणाऱ्या मुलामुलींना पावसाळ्यात शाळेला दांडी मारून घरी बसावे लागते। रोडवरती खड्डे आहेत की खड्ड्यातच रोड आहे हेच समजेना असे ग्रामस्थ बोलत आहेत। एवढेच काय, गावाला रोड नसल्या कारणाने या गावातील आजारी व्यक्ती आजारापेक्षाही या रोडच्या आदळ आपटाच्या त्रासालाच कंटाळून दवाखान्यात जाणेच टाळतात। या गावातील लग्न झालेल्या मुली देखील डिलिव्हरीकरिता माहेरी यायला नको म्हणून पतीकडे आग्रह धरतात। औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार साहेब यांनी याकडे लक्ष घालून या रोडचे काम करतील का हेच पाहणे गरजेचे आहे। नाहीतर नेहमीप्रमाणे निवडून आली की नुसतं आश्वासने काय कामाचे? आजपर्यंत या गावच्या रोडबाबत असेच घडलेले आहे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।